नमस्कार, आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आयपीएलचे सामने रद्द करून बीसीसीआयला हे उशिराचं शहाणपण सुचलं का या मुद्द्यावरती. कारण ज्या प्रकारे कोविडचा काळ हा गेल्या वर्षभरापासून चालू होता, आयपीएलचं आयोजन करायचं, याच्या बैठका कुठे करायचं, काय करायचं याबद्दलची सगळी चर्चा सुरू झाली. देशामध्ये इतका मोठा प्रादुर्भाव कोरोनाचा वाढल्यानंतर मग ही आयपीएल परदेशामध्ये कुठे शिफ्ट करायची, मग त्याचं प्रायोजकत्व कोण घेणार. पहिल्यांदा न्यूझीलंडने नकार दिला, त्याच्यानंतरनं परत पुढे जाऊन सगळ्या सौदी राष्ट्रांमध्ये ही चर्चा घडवली गेली. शारजामध्ये, दुबईमध्ये मॅचेस काही त्या दरम्यानच्या खेळवल्या गेल्या. पण यानंतर भारतामध्ये झालेले हे सामने आणि भारतामध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव, या सगळ्यात ज्या प्रकारे खेळाडूंना कोरोनाची लागण झाली त्यानंतर बी सी सी आयला हे सुचलेलं उशिराचं शहाणपण आहे की नाही, आता आय पी एलचे सामने रद्द केले पाहिजेत. मुळात मुद्दा हा होता की इतकं सगळं घडत असताना, इतकी सगळी महामारीची सिच्युएशन परिस्थिती असताना आपण हे सामने भरवले पाहिजेत का, हे साधं शहाणपण होतं. हे का सुचलं नाही हा कळीचा मुद्दा. याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत सुनंदन लिले आहेत, क्रीडा समीक्षक पुण्यावरून. आपल्यासोबत नितीन मुजुमदार आहेत, क्रीडा समीक्षक. शरद कद्रेकर, क्रीडा पत्रकार, हेही आपल्यासोबत आहेत. मला सुरुवातीला सुनंदन हाच मुद्दा विचारायचा आहे की बी सी सी आयला, कालही आपण आपल्या स्पोर्ट्सच्या सेगमेंटमध्ये ही चर्चा केली होती की बी सी सी आयला हे सुचलेलं उशिराचं शहाणपण आहे का, की कोलकातासारखा संपूर्ण संघ कोरोनाबाधित होतो, इतर संघातले काही खेळाडू कोरोनाबाधित होतात, काही परदेशी खेळाडू या आय पी एलमध्ये ऑप्शनमध्ये घेतले गेलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या संघांमध्ये खेळत आहेत, त्यांना आपण म्हणतो की नाही नाही तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे आणि तुम्हाला आम्ही व्यवस्थित घरी पोहोचू, पण ते बाधित होईपर्यंत का थांबलो आपण. गेल्या वर्षी राजेंद्र तेव्हाच परिस्थिती आलेली होती, त्यावेळेला यूएई मध्ये सामने भरवले आणि तो बायो सिक्युरिटी बबल यशस्वी करून दाखवला. याचा परिणाम असा झाला राजेंद्र की कॉन्फिडन्स होता तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये परावर्तित झाला आणि त्याचा फटका आता पडला. कारण भारतामध्ये हे करत असताना तुम्हाला सतत अडचणीची टांगती तलवार होती, पण आम्ही सगळं निभावून नेऊ शकतो हा जो कॉन्फिडन्स आहे बीसीसीआयला, त्याचा फटका शेवटी आत्ता पडलेला दिसतोय. त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे आणि तू म्हणतोस ते अत्यंत बरोबर आहे, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हे निश्चितपणे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. शरद कद्रेकर, ज्या प्रकारे बी सी सी आय वेगवेगळ्या पद्धतीने सगळे निर्णय घेते, वेगवेगळ्या गोष्टी राबवते, हा निर्णय कसा काय बी सी सी आयचा चुकला? बी सी सी आयला हे कळत नव्हतं की काय नेमकी परिस्थिती चालू आहे. शरद कद्रेकर, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? प्रश्न हाच आहे की बीसीसीआयला हा निर्णय घ्यायला उशीर का झाला? नाही, बीसीसीआयने वेळ काढून धोरण जे होतं ते मला त्यांना कारणीभूत ठरलं. म्हणजे स्पर्धा भारतात घ्यायची की कुठे घ्यायची, कारण बऱ्याच लोकांचं मत होतं की स्पर्धा भारतात न घेता, भारतात जी कोविडची परिस्थिती लक्षात घेता, भारतात न घेता यूएई मध्ये घ्यावी असं वाटत होतं. पण आपला बीसीसीआयने आपला एका कायम राखला आणि स्पर्धा इथे घ्यायचा निर्णय घेतला आणि तोच त्यांच्या अंगलट आला असं वाटतं. बीसीसीआयच्या गोष्टी अंगलट आल्या, पण आता बीसीसीआय म्हणणार नाही की आमच्या अंगलट आल्या. नितीन मुजुमदार, की ही जबाबदारी होती की जेव्हा आपण आय पी एल सारखे सामने खेळवतोय आणि त्याच्यातून काही परदेशी खेळाडूंना या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय, वेगवेगळ्या संघांमध्ये तुम्ही खेळू शकता, त्या त्या संघांचे मालक त्यांना लिलावाच्या माध्यमातून आपल्या संघांमध्ये समाविष्ट करून घेत आहेत, मग त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतली असं म्हणायचं. त्यांच्या दोन दोन वेळा टेस्ट करायच्या, स्टेडियममध्ये जाताना टेस्ट करायच्या, उतरल्यावर टेस्ट करायच्या, हॉटेलला जाताना टेस्ट करायच्या, गाडीत बसताना टेस्ट करायच्या. पण जर कोरोनाबाधित एखादा खेळाडू ठरला तर त्याच्या जगण्यामरण्याचा अधिकार आपल्या हातात आपण घेतो कसा काय? मला वाटतं मुळात बीसीसीआयने ही स्पर्धा आयोजित करण्यात खूप मोठी एक प्रकारची चूक केली आहे. त्यांचं टायमिंग पूर्णतः चुकलेलं आहे. आता काही खेळाडू कोरोनाबाधित झाले म्हणून स्पर्धा त्यांनी कॅन्सल केली आहे, पोस्टपोन केली आहे, काही म्हणा तुम्ही, परंतु हे खूप आधी लक्ष द्यायला हवं होतं. तितकीशी घाई करायचं काही कारण नव्हतं आणि देशात अक्षरशः युद्ध सदृश्य म्हणू आपण ज्याला जवळपास, की कोरोनानी इतकं सर्वांना हैराण केलंय, सर्व देशात यादी हाहाकार माजवलेला आहे, अशा वेळेला ही स्पर्धा घेण्याचा अट्टहास आणि त्याच्यानंतर त्याच्यातून येणारे या हे अनुषंगिक धोके हे लक्षात घेतले असते तर ही स्पर्धा घेतली नसती तरी चाललं असतं. आता त्यांनी स्पर्धेत बरेच खेळाडू कोरोनाबाधित झाले म्हणून रद्द केलं, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मला वाटतं. बिलकुल उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, पण याच्यामध्ये
रवींद्र वांद्रेकर देखील आपल्या सोबत आलेले आहेत. रवी वांद्रेकर सर हे सदस्य आहेत होते MCA चे. BCCI च्या अनेक गोष्टींवरती वारंवार आपण यावेळी पूर्वीही टीका केलेली आहे, त्यांच्या धोरणांवरती चुकांवरती. आता ह्याला काय म्हणायचं? वांद्रेकर सर हॅलो. हा प्रश्न मला विचारलाय का? हो हो हो, हा तुम्हालाच आहे. माझं असं म्हणणं आहे की ही IPL भारतात केली, हे भारतात करायची गरज का होती? जर 2020 साली ही स्पर्धा सक्सेसफुली त्यांनी जर आखाती देशात खेळवली होती आणि तिकडे कोणालाही कुठलाही प्रॉब्लेम नव्हता, त्याचप्रमाणे आता सुद्धा आखाती देशामध्ये खेळवायला काही प्रॉब्लेम नव्हता, मग ती नाहीतरी दोन्ही ठिकाणी प्रेक्षक घेत नाही तुम्ही. जर स्टेडियम मध्ये प्रेक्षक नाही तर ती स्पर्धा भारतात खेळली काय आणि दुसरीकडे खेळली काय, ह्याच्यामध्ये फरक का होता? म्हणजे पहिली चूक यांची अशी झाली की त्यांनी भारताची स्पर्धा करोना असताना, वेगवेगळ्या देशात करोना, वेगवेगळ्या राज्यात करोनाचं प्रमाण कमी जास्ती असताना, लोक पहिल्यापासून सांगत होते की इलेक्शनच्या रॅलीमधून आणखीन वाढेल, लोक सांगत होते सभेमधून वाढेल, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये कोरोना वाढायचीच लक्षणं दिसत होती. फक्त महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये किंवा बेंगलोरमध्ये नाही. आता जर ती स्पर्धा सगळ्या फ्रँचायझीच्या गावात खेळणार असती तर गोष्ट वेगळी होती. नाहीतरी तुम्ही सगळ्यांना एकत्र आणून एका ठिकाणी चार चार टीम्स आणून तुम्ही स्पर्धा खेळणार, मग त्याच्यामध्ये आणि आखाती देशामध्ये स्पर्धा खेळण्यामध्ये फरक का होता? म्हणजे ही कोणाच्या तरी वैयक्तिक फायद्याकरता किंवा वैयक्तिक स्वार्थाकरता किंवा त्याच्या मनाला वाटतं म्हणून त्याला सॅटिस्फाय करण्याकरता ही स्पर्धा भारतात खेळवली गेली. कुणासाठी खेळवली गेली आणि कोणाच्या सांगण्यामुळे केली असेल हे सांगायला काय माझी गरज नाही. एक प्रत्येक जण आपापला विचार करून ठरवू शकतो, पण ती स्पर्धा भारतामध्ये कमीत कमी खेळायची गरजच नव्हती आणि जर खेळली तर ती अनिश्चित कालाकरता आता जशी पूर्ण ढकलली ते अगोदर शहाणपण सुचलं असतं तर ही नामुष्कीची वेळ आली नसती. सगळ्या बाजूनी आता BCCI ची कोंडी झाली आहे. म्हणजे खेळवली तरी प्रॉब्लेम, नाही खेळवली तरी प्रॉब्लेम, प्लेयर जे आलेत त्यांना घरी जायचे प्रॉब्लेम, त्यांना काय करायचं प्लेअरनी. आता तुम्ही दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा सर हाच मुद्दा वातावरणामध्ये सर हाच मुद्दा आहे तुम्हाला सर हाच मुद्दा आहे की जे खेळाडू इथे भारतामध्ये आले त्यांना घरी परत जायचं आहे, पण भारतामधून परदेशामध्ये जाणाऱ्या 9 देशांमध्ये इथल्या विमानांच्या उड्डाणावरती बंदी घातली गेलेली आहे, त्यामुळे हे खेळाडू काही सहजासहजी घरी पोहोचणार नाहीत. तिथल्याच देशांनी बंदी घातली आहे, त्यामुळे ह्या अडचणी असंख्य असणार आहेत. मला हाच प्रश्न सुरंदर विचारायचा. त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या आपल्या खेळाडूंच्या मोराल वरती जर परिणाम झाला तर ते आपलं बेस्ट कसं देणार खेळामध्ये, आणि ज्या खेळामध्ये खेळाडू आपलं सर्वस्व ओतू शकत नाही त्या खेळाडू त्या खेळाला काय महत्व आहे? अगदी खरं आहे, प्रश्नत्व आहे, अगदी खरं आहे. पण सुरंदर याच्यात एक मुद्दा निश्चितपणे समोर येतो की इतका अट्टहास BCCI जो केला की नाही नाही IPL खेळवल्याच पाहिजेत, IPL झाल्याच पाहिजेत, प्रेक्षक नसला तरी चालेल, पण जे काही स्पॉन्सर्स आम्हाला मिळतील त्याच्यावरती आम्ही रिकाम्या मैदानामध्ये मॅचेस खेळू, TV दाखवू आणि IPL सुरू आहे हा आमचा हट्ट पूर्ण करू. यांना हे दाखवायचं होतं का ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारी T20 आम्ही उत्साहामध्ये भरवू शकतो, आमच्याकडे ती ताकद आहे, काही प्रॉब्लेम नाही, भारतामध्ये आपण T20 वर्ल्ड कप खेळवू शकतो. कसं आहे की BCCI मध्ये ऑल इज वेल असं सारखं म्हणत बसतात. कारण काय आहे, कुठली गोष्ट आम्ही रेटून निभावू शकतो ही, हा जो त्यांना मी मगाशी म्हणलं की विश्वास आणि फाजील आत्मविश्वास याच्यामधली ही दरी जी आहे ती आत्ता उघडकीस आलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की BCCI चं हे नेहमीच आहे की आम्ही आमच्या ऑर्गनायझेशन इतकं अप्रतिम आहे की काही झालं तरी आम्ही ते निभावून नेऊ शकतो. अहमदाबादमध्ये जेव्हा T20च्या वेळेला एवढ्या लोकांना तुम्ही प्रेक्षक म्हणून बोलवलं, कळत होतं की ही मोठी चूक आहे, पण नाही आम्ही असे करू ते आम्ही निभावून नेऊ शकतो, हा जो फाजील आत्मविश्वास आहे तो अंगलटीस आलेला आहे. पण त्याच्यामुळे आता शंका उपस्थित होण्याला इथे वाव मिळाला आहे की T20चं वर्ल्ड कप
चं आयोजन भारत करू शकणार नाही? नाही, अडचण अशी, हे कसं आहे की आत्ता जर तरची भाषा आहे, हे ऑक्टोबर मधली गोष्ट होती. फक्त या याच्यामध्ये एखादी लाट आली, अडचण आली, तर कुणीच आत्ता असं सांगू शकत नाही की मी ऑक्टोबरमध्ये मी करून दाखवतो. त्याचं कारण असं आहे की आत्ताची परिस्थिती कोणाच्या ध्यानी मनी स्वप्नी नसताना एवढ्या टोकाला जाईल कोणाला वाटलं नव्हतं, पण आपण सगळेच जण त्याच्यात पिसले जातोय. त्यामुळे ऑक्टोबर पर्यंत काय होईल, कसं होईल, आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की आता कुठलाच देश या बाबतीत असं सांगू शकत नाही की उठलो आणि आम्ही हे करून दाखवतो, कारण सगळ्यांनाच ही भीती आहे की कधी फट्ट होईल आणि याचा सगळ्याचा बॅकलॅश येईल. जपान सारखा एवढा शिस्तपूर्ण देश सुद्धा ऑलिम्पिक भरवण्यावरनं इतका आत्ता अडचणीत आहे किंवा इतके त्याच्यामध्ये धोके दिसत आहेत की ते टाळून ती स्पर्धा भरवायची कशी, हा फार मोठा टास्क आहे. त्यामुळे ऑक्टोबर म्हणजे दिल्ली बहुत दूर आहे राजेंद्र, दिल्ली बहुत दूर आहे. लेकिन आता इथेच सगळा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मला मुजुमदार सर एक मुद्दा निश्चितपणे इथे जाणवतो की आता सगळं गणित आय पी एलचं येतं ते स्पॉन्सरशिप आणि मिळणाऱ्या पैशावरती. बरोबर, आक्षेप व्यवस्थित उपस्थित केले जात आहेत, पण याच्यात खेळणारे खेळाडू यांच्याकडे बोट दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. ते त्यांच्या पातळीवरती त्यांना जे सामाजिक कार्य करायचं ते उत्तमपणाने करत आहेत, पण त्यांना खेळवून त्यांच्या जीवावर जे बी सी सी आय पैसे मिळवती आहे यांचं कुठतरी दायित्व उरतं की नाही, की ज्या वेळेला देश अशा एका संकटातून बाहेर जातोय तर त्यांना कुठतरी मदत करणं. शक्यता अशी वर्तवली जाते की आता ऐन वेळेला आय पी एल रद्द केल्यामुळं बी सी सी आयला जवळपास 2000 कोटीचा फटका बसू शकतो. अगदी सहमत आहे मी तुमच्या म्हणण्याशी. खरं तर प्लेयर्सनी, काही मोजक्या प्लेयर्सनी म्हणा, आपापल्या ताकदीने काही डोनेशन्स दिले आय पी एल कोरोनासाठी किंवा काही आर्थिक मदतीचा हात पुढे केलाय. पण बीसीसीआयला, म्हणजे मी तर म्हणेन क्रिकेटला, एक मोठी संधी होती. क्रिकेटला या देशाने खूप दिलं, आपल्या क्रिकेट प्रेमींनी अक्षरशः भरभरून दिलं. काही मोजके अनकॅप प्लेयर्स आहेत की जे आज कोरोनाचे मालिक आहेत आणि ते केवळ क्रिकेट प्रेमींच्या या बॅकिंगमुळे. इथे क्रिकेटला एक संधी होती की या देशाचं उत्तरदायित्व फेडायची, आणि ही संधी बीसीसीआयनी गमावली आहे, अगदी हातोहात गमावलेली असं मी म्हणेन. आणि मला वाटतं हा एक मोठा फटका बीसीसीआयला मॉरल ग्राउंड्सवर बसलाय की इथे त्यांना जे नेहमी बीसीसीआयवर जो आरोप केला जातो की केवळ पैसे कमवतात आणि गल्ला भरू संस्था आहे अशी, इथे त्यांना एक मोठी संधी होती की देशासाठी आपण काही करतो अशी एक इमेज निर्माण करणारी संस्था ती आहे. ही मोठा चान्स त्यांनी गमावला असं मी म्हणेन. त्यांना खूप काही करता आलं असतं या कोरोनाच्या महामारीच्या काळात. खूप काही डोनेशन्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बऱ्याच काही प्रमाणात त्यांना मदतीचा हात पुढे करता आला असता कुठेही बीसीसीआयचं नाव या बाबतीत दिसलेलं नाही. आता ही संधी गेलेली. अगदी खरं की मुळात अजूनही काही मुद्दे याच्यातले मला उपस्थित करायचे आहेत आणि त्याबद्दलही आपल्याला चर्चा करायची. एक छोटासा ब्रेक आपलं, आपण चर्चा करतोय की बीसीसीआयला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे की कोरोनाच्या काळामध्ये सुरू असलेली आय पी एल खेळाडू बाधित झाल्यानंतर रद्द करावी लागली. सुनंदन, एक मुद्दा याच्यामध्ये निश्चितपणे येतो की बीसीसीआयनी अशा वेळेला सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून जबाबदारी म्हणून की इतके सगळे सामने आपण भरवतो, देशांमध्ये क्रिकेटचं आपण वेळ लावून ठेवलं, पण खेळाडू जर त्यांच्या पातळीवरती 4 पैशाची मदत करत असतील तर बीसीसीआयनी त्यांच्याकडे असलेले पैसे हे मदतरूपी म्हणून तुम्ही कसंही करा, सेंटर्स उभे करा, लसीकरणाची मोहीम राबवा, औषधं पुरवा किंवा ऑक्सिजनचे सिलेंडर्स पुरवा, काहीतरी करून पुरवा. कारण याच्यातलं जर आकडेवारी आपण बघितली तर एकूण जगातली जी क्रिकेटची अर्थव्यवस्था ही 15,000 कोटीच्या घरामधली आहे आणि त्यातले 33% जर आपण फक्त पकडले, जे काही आकडेवारी मला काही वाचनामध्ये मिळाली त्याच्यानुसार मी सांगतोय, 33% जर आकडेवारी 15,000 कोटीतली पकडली तर 5,000 कोटी आय पी एलमधनं उत्पन्न मिळतं बीसीसीआयला. काहीतरी खर्च करावा असं वाटत नाही बीसीसीआयला? नाही राजेंद्र, याच्यामध्ये मांद्रेकर कदाचित जास्त प्रकाश टाकू शकतील कारण ते अधिकारी होते असोसिएशनचे. मला याच्यामध्ये एक मुद्दा असाही मांडायचा आहे की परवानगी आहे की नाही हे पहिलं तपासलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी ऑलिम्पिक स्पोर्ट्ससाठी 50 कोटी रुपये बीसीसीआयनी देऊ केले होते, परंतु नियम काहीतरी असा आहे, ते परत सारखे नियम बदलत असा, पण नियम असा आहे की बीसीसीआय हे ऑन पेपर तरी नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. क्रिकेटमध्ये मिळवलेला पैसा क्रिकेटमध्येच खर्च करायला लागतो, तरच त्यांना टॅक्स लागत नाही. नाहीतर त्यांना हा व्यवसायासारखं जर का ट्रीट केलं तर तो टॅक्स लागू शकतो. त्यामुळे बीसीसीआयची इच्छा आहे की नाही हा पहिला प्रश्न पूर्णपणे वेगळा आहे, परंतु इच्छा असली बरोबर नाहीये. माद्रेकर सर काय म्हणतात? सुनंदन माद्रेकर सर, कारण माझ्याकडची जी आकडेवारी, माद्रेकर सर माझ्याकडची जी आकडेवारी आहे, मी फक्त ऍडिशन करतो, मग तुम्ही सुरुवात करा. 2007-08 ला टॅक्सच्या रूपाने 3,500 कोटी रुपये
ही सरकारला भरले टॅक्स म्हणून बीसीसीआयने. हे बघा, सुनंदनचं म्हणणं थोडं चुकीचं आहे. कारण त्याचं पहिलं म्हणणं बरोबर होतं, पण आयपीएल सुरू झाल्यापासून हे आयपीएल या कायद्याप्रमाणे आता एंटरटेनमेंट हे धरतात, आणि तो खेळ म्हणून न धरल्यामुळे, आणि असा नियम आहे इंडियन ट्रस्ट ऍक्टचा आणि आता इन्कम टॅक्सचा असा नियम आहे की जर तुमच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये एकही ऑब्जेक्ट जर प्रॉफिट मेकिंग केलं तर तुमच्या सगळ्या इन्कमवरती टॅक्स लागतो, आणि त्यामुळे बीसीसीआयचं टॅक्स एक्झम्पशन गेलेलं आहे. त्याच्यामुळे बीसीसीआयनी 2008 328 कोटी टॅक्स भरला, आणि आता 2018 त्यांनी 3500 कोटी हा टॅक्स म्हणून भरलेला आहे. बरोबर. आयपीएलचं नेट इन्कम 2400 कोटी होतं 2018, आणि बीसीसीआयचं टोटल इन्कम होतं 4017 कोटी. आता प्रश्न असा आहे की मगाशी राजेंद्र म्हणाल्याप्रमाणे बीसीसीआय ही आता एक सार्वजनिक संस्था राहिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे बीसीसीआय हे एखाद्या राज्याप्रमाणे काम करत असल्यामुळे आणि एकच छत्री कारभार असल्यामुळे तिला सामाजिक दायित्व आणि जबाबदाऱ्या या राज्याप्रमाणे पार पाडल्याच पाहिजेत. या राज्याप्रमाणे जर पाडायचे असतील तर राज्याचं जे लोकांशी दायित्व आहे ते बीसीसीआयने पाळायलाच पाहिजे. आणि जर बीसीसीआय जर दरवर्षाला कमीत कमी 3500-350 कोटी नुसता टॅक्स भरत असेल, बीसीसीआयला हे 2018 फक्त आकडे उपलब्ध आहेत, परंतु 2018 नंतर बीसीसीआयचा 40% पेक्षा जास्ती रेव्हेन्यू ब्रॉडकास्टरमधून वाढला. आता बीसीसीआयला 6350 कोटी 5 वर्षाकरता मिळतात, 16350 कोटी 5 वर्षाकरता मिळतात. म्हणजे आता बीसीसीआयचं उत्पन्न फक्त ब्रॉडकास्टिंग मधून आयपीएलच्या 3270 कोटी झालेलं आहे. बीसीसीआयला 7 स्पॉन्सर आहेत, त्याच्यामुळे आता त्याच्यापासून उत्पन्न 700 कोटी आहे. आणि बीसीसीआयचं नेटवर्थ आता 2019 16600 कोटी झाले. आता नेटवर्थ 16600 कोटी दर वर्षाला, आता जर आणि जर समजा किती 150-100 कोटीच्या वर जर पैसे दिले तर त्याचा तेवढा टॅक्स पण कमी होईल. त्याने जर पीएम केअरला दिलं तर पीएम केअरचा जी डोनेशन आहे ती टॅक्स फ्री आहे. पण बीसीसीआयने पैसे दिले, किती दिले? गेल्या वर्षी बीसीसीआयने जेमतेम 51 कोटी दिले कोविड करता, जेमतेम 51, जे 350 कोटी रुपये नुसता टॅक्स भरतात त्यांनी फक्त 51 कोटी दिले. आणि त्यातले सुद्धा या चोर लोकांनी, चोर म्हणायला पाहिजे कारण त्यांनी 7.5 कोटी स्टेट असोसिएशनचे कापून आपले 51 कोटी केले. प्रत्येक स्टेट असोसिएशनला जेवढे बीसीसीआयने आयपीएलचे पैसे द्यायचे होते त्यातले प्रत्येक स्टेट असोसिएशनचे 25 लाख कापले. जर मुंबई क्रिकेट असोसिएशन सारखी संस्था जी बीसीसीआयचा एक तिसावा भाग आहे ते जर 50 लाख रुपये नुसते सीएम फंडाला देते आणि 25 लाख म्हणजे टोटल 75 लाख त्यांच्या पैशातून देते तर बीसीसीआयला 100 कोटी देता येत नाही. अगदी खरं. मांद्रेकर सर, हाच माझा मुद्दा आहे. द्यायचे नाहीये. मांद्रेकर सर, हाच माझा मुद्दा आहे. बीसीसीआयला काहीच नाहीये, त्यातले 50 कोटी काय 30-40 कोटी इन्कम टॅक्स मध्ये वाचणार आहेत. यांना द्यायचेच नाही, त्यांचे दायित्वच नाहीये, त्यांच्याकडे सामाजिक बांधिलकी नाहीये. यांना फक्त पैसे कमवायचे आहेत, आणि पैसे कसे कमवायचे सरळ मार्गाने पण नाही, म्हणून ते भारतात घेतात. जर तिकडे घेतली असती दुबईमध्ये तर काय फरक पडला असता. नाहीतरी आता T20 जे वर्ल्ड कप खेळायचा म्हणतायत, जर भारतामध्ये झाला नाही तर त्यांना T20 सोडायचा नाहीये. त्याने ऑल्टरनेटिव्ह म्हणून हे दुबईमध्ये त्यांनी हे करून ठेवलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट दुबईमध्ये. तर असं असताना क्रिकेटनी पूर्वी जसे आता माझ्या आठवणीप्रमाणे पूर आला तर एक क्रिकेट मॅच व्हायची, कोयना रिलीफ फंड एक मॅच व्हायची, असे क्रिकेटपटू आणि बॉलिवूडचे स्टार्स सगळे एकत्र येऊन
समाजाकरता सरकारकरता पैसे गोळा करायचे, हे आता हातामध्ये पैसे असून त्यांना देता येत नाही, फार लाजीरवाणी गोष्ट आहे. नितीन मुजुमदार, तुम्हाला काय म्हणायचं होतं? मी येतो सुना. मला असं म्हणायचं की हे सर कायद्याच्या चौकटीत बसवता येतं असं आता मांडलेकर सरांनी सांगितलंच, पण समजा जरी बसवता येत नसतं असं आपण गृहित धरू की काही अडचणी येत असतो, तर यांच्याकडे अनेक मार्ग असतात की हे कायद्याच्या कचोटीत बसून त्यांना खूप चांगली डोनेशन देता आली असती, त्यामुळे त्यांना कायद्याच्या अडचणी आहेत हे तर कुठेच पटणार नाहीये. त्यांची ती जर का इच्छा असेल तर तिथे शक्य. मी येतो नाहीये. ते टॅक्स 3,500 कोटी 2018 पर्यंत 10 वर्षात भरले. मांद्रेकर सर मी येतो सुनंदन. मला मुद्दा एवढाच मांडायचा होता जो अर्धवट गेला, की बीसीसीआय एकच ऑर्गनायझेशन अशी आहे की जिथं सर्व पक्ष समभाव आहे, सर्व पक्षाची लोक आहेत आणि धुरंधर राजकारणी आहेत आणि निर्णय होत नाही, हे हा कळीचा मुद्दा आहे सुनंदन. सर्व पक्ष एकमत आहे पण निर्णयावरती काही जुळत नाही सर. आणि मुजुमदारांना मी हेच मी अर्धवट राहिला माझा मुद्दा, की मार्ग काढता येत नाही असं नाहीये. मार्ग यांना सगळ्यांनी मिळून 2 मिनिटाची गोष्ट आहे. फक्त या याच्यामध्ये जे म्हणले तसे की टॅक्स एकीकडे भरतायत परंतु त्यांना क्रिकेटमध्ये खर्च केला नाही, तर या टॅक्सची स्लॅब खूप वरती जाते, त्यामुळे त्यांना हा मार्ग काढता यायला पाहिजे. भारत सरकारशी बोलणं हे त्यांना काहीच अवघड नाही आहे. त्यामुळे जे नितीन मुजुमदार म्हणताय तेच मला म्हणायचं होतं, की तुम्हाला मार्ग जर का भारतात होऊ शकत नाही तर साऊथ आफ्रिकेमध्ये करण्याची हुशारी तुमच्याकडे आहे, भारतात होऊ शकत नाही तर आखातामध्ये करण्याची तुमची हुशारी आहे. एवढं पॅन्डेमिक चालू असताना भारतामध्ये सगळ्या परमिशन मिळवून करण्याची हुशारी तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला समाजकार्यासाठी करण्याचं पाट्या टाकण्याचं समाजकार्य बीसीसीआय करतं, मनापासून करत नाही, हा माझा मुद्दा आहे. अगदी खरं आहे की या सगळ्यामध्ये जसे काही इतके सगळे पैसे असतील, तर एक शेवटचा प्रश्न मला तिघांना विचारायचा आहे. मांद्रेकर सर, मला सुरुवात तुमच्यापासून करायची, की एवढं सगळं नेटवर्थ या वर्षीचं 16,000 कोटीच्या घरापर्यंत जर जात असेल, तर साधे पैसे ठीक आहे तुम्ही सरकारला न द्या, तुम्ही CM फंडात न द्या, तुम्ही PM केअर फंडात न द्या, पण BCCIकडे असलेले काही जे सेंटर्स आहेत, या सेंटर्समध्ये काही बेड्सचं हॉस्पिटल तरी उभं करू शकतो आपण या काळात, मदत म्हणून उभं करू शकतो. हे बघा, माझ्या मते हे पैसे द्यायची इच्छा पाहिजे. त्यांना पैसे द्यायची इच्छा नसली तर कसे देणार पैसे? ते सहज 100-150 कोटी BCCI सहज देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे हे का देत नाहीत हे काही मला कळत नाही. नितीन मुजुमदार, मला असं म्हणायचं आहे की म्हणजे त्यांना हा अजून एक मार्ग आणि तो खूप राजामान्य आणि लोकांनाही आवडला असता, IPL भरवायचीच होती आणि त्यांनी ऐकताच आणि ती भरवली देखील, असं जरी डिक्लेअर केलं असतं की या स्पर्धेचं या वर्षीचं जे काही उत्पन्न आहे त्याच्या अमुक इतके टक्के, अर्धे पाव, अर्धी रक्कम ही आम्ही संपूर्ण IPL फंड कोरोना फंडासाठी देशाच्या स्वाधीन करीत आहोत, तरीही लोकांनी या संस्थेला डोक्यावर घेतलं असतं, त्यांचे आधीचे बरेचसे गुन्हे माफ झाले असते असं मी म्हणेन. पण त्या गुन्ह्यामध्ये आता एक ही वाढ झाली, ऐन वेळेला IPL रद्द केल्याने. हा सुनंदन, मी मुद्दा एवढाच मांडीन की ज्या वेळेला IPLची या वर्षीची सुरुवात झाली त्यावेळेला त्यांचे मुख्य प्रायोजकांचं 10 वेळा, दुसऱ्या प्रायोजकांचं 5 वेळा, तसं त्यांनी कोविडचा मेसेज हा 3 वेळा लावायची परवानगी दिली. आत्ता जेव्हा फटके पडले, लोकांनी बोंबाबोंब केली, माध्यमांनी बोंबाबोंब केली, त्यावेळेला एकदम ते सगळे जागे झाले, मग टीमच्या मेसेजेस चालू झाले, मग कॉमेंटेटर्सचे मेसेजेस चालू झाले. ही साधी गोष्ट होती की ही सामाजिक जबाबदारी निदान या पातळीवरती सुरुवातीपासनं पाहिजे होती, परंतु ती BCCIकडे वृत्ती नाही आहे. अगदी खरं आहे की हे या गोष्टी घडल्या गेल्या पाहिजेत. आणि जसं मी सुरुवातीला म्हणालो की काही खेळाडू काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत आहेत, ज्याविषयी आपणही बोललो, आपणही वारंवार त्या गोष्टी दाखवतो आहे SAM TV माध्यमातून. काही खेळाडू काही NGOs मदत करत आहेत, काही सामाजिक संस्थांना त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण तोही एक घटक या याच्यामध्ये आहे जो वंचित आहे, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. जे काही लोकांना सांभाळण्याचं काम करतायत तर त्यांच्याकडेही मदतीचा ओघ आपण नेऊ शकतो. शेवटी शरद कदरेकर सर पुन्हा एकदा जोडले गेलेत, BCCI खरंच या सगळ्यातला आलेला टक्का, जसं नितीन मुजुमदार आत्ता म्हणाले की काही थोडासा टक्का जर जाहीर केला असता तर लोकांनी BCCIला डोक्यावर घेतलं असतं का?
गद्रेकर सर बोला। नाही तुमचा शेवटचा जो प्रश्नाचा भाग आहे तो ऐकायला नाही, सुरुवातीला तुम्ही म्हणता ते कळा, प्रश्न परत रिपीट करा म्हणजे तुम्ही। प्रश्न हाच आहे की BCCI काही टक्के रक्कम कोविडला देतो असं IPL आयोजनात म्हटलं असतं तर लोकांनी त्यांना स्वीकारलं असतं की नाही? हो निश्चित स्वीकारलं असतं, पण त्यांनी त्याला वेळ लावला आणि जेव्हा प्रकरण हाताबाहेर गेलं तेव्हा त्यांनी हे केलं, म्हणजे इतर फॉरेन प्लेयर्स बघा त्यांनी पैसे दिले, पण यांना BCCI काय बुद्धी झाली नाही, म्हणजे हे फार वाईट आहे। BCCI भारतातल्या सगळ्यात श्रीमंत धनवाची धनाढ्य क्रीडा संस्था आहे, पण त्यांना ते काही म्हणजे त्यांनी फार उशीर केला असं वाटतं, म्हणजे असं मला वाटतं। म्हणजे बिलकुल सगळ्या याला उशीर झालेला निश्चितपणे। धन्यवाद सुनंदन लेले, नितीन मुजुमदार, कद्रेकर आणि रवींद्र मांद्रेकर सर, तुम्ही आलात या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल। BCCIला उशिराचं शहाणपण जरूर सुचलं, पण हेच जर शहाणपण जसं सगळ्याच पाहुण्यांनी आपल्याला सांगितलं की हे आयोजन करताना याच्यातून जमा होणारी रक्कम आम्ही देशात आलेल्या या भयंकर परिस्थितीला डोनेट करू, देणगी स्वरूपात देऊ, किंवा काही प्रमाणामध्ये आम्ही या गोष्टी करण्याकरता म्हणून पुढाकार घेऊ, हे जर BCCI-सारख्या संस्थेने जर आघाडीचं पाऊल टाकलं असतं तर त्याची जगभरात वाहवा झाली असती। पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये काहीही न करता खेळवले गेलेले सगळे प्लेयर्स कोरोनाबाधित झाले, हा एक ठपका BCCI आपल्या अंगावरती घेऊन जगेल। आणि जसं नितीन मुजुमदार म्हणाले की अनेक गुन्हे माफ झाले असते, पण आता त्या अनेक गुन्ह्यामध्ये IPL ऐनवेळेला रद्द करून हा एक गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे ही नोंद होईल आणि त्याच्यावरतीच भविष्यातल्या सगळ्या चर्चा होतील, हे वास्तव आहे। आणि हे वास्तव BCCI नाकारून चालणार नाही। इथंच थांबू, नमस्कार।